सैनिक कामगारांसाठी पुढील महिन्यात ऑगस्ट मध्ये 5090 घरांना म्हाडा तपे लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. गिरणी कामगारांच्या यादीत 1,74,218 गिरणी कामगारांच्या नावांची नोंदणी झाली आहे. या सर्व कामगारांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा मार्फत निश्चित घरेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी म्हाडा तर्फे नियोजन सुरू आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित गिरणी कामगारांच्या मेळाव्यात ही माहिती दिली. कामगारांना मुंबईत घरं देण्याचा सरकारचा निर्णय आहे आणि गिरणी कामगारांना घरं देण्याचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी म्हाडा करते आणि मला आनंद आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी म्हाडाचा अध्यक्ष कोकणातला माझ्या रूपानं बनवलेला आहे. मी सुरुवातीपासून सांगितलं की गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी जे काही मला करता येईल ते मुंबईसारख्या मी ठिकाणी करणार आहे. आज देखील जो सिंधुदुर्गामध्ये मी मेळावा घेतलेला होता त्याचं कारणच असं आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गिरणी कामगारांची संख्या मोठी आहे पण त्यांच्यामध्ये देखील काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून गिरणी कामगारांची लॉटरी कशी निघणार आहे, त्याची पद्धत काय, त्याचं प्रेझेंटेशन गिरणी कामगारांना कळावं यासाठी आजचा कार्यक्रम घेतलेला होता. भविष्यातली लॉटरी ही 5090 घरांची आहे. त्याच्यामध्ये स्प्रिंग मिल आहे, बॉम्बे डाईन मिल आहे आणि श्रीनिवास मिल आहे आणि 1244 घरं ही MMRDAची आहे. ही सगळ्या मिलच्या लोकांना त्याच्यामध्ये सामील होता येणार आहे. पण ही जी गिरणी कामगारांच्या सोडतीची प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आता नव्यानं फॉर्म करायची काही गरज नाही. जे फॉर्म आमच्याकडे म्हाडाकडे आलेले आहेत त्याच्यातनंही आता लॉटरी होणार आहे.